प्लीज मी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर. मी रोज नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन, नवीन शिकवण्याचा प्रयत्न करेन. मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. विषय असा आहे की आजच्या तारखेमध्ये आपण बघतो की सगळेच आपल्या आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये घालतात, बरोबर. मराठी हा असा विषय आहे किंवा मराठी ही अशी लँग्वेज आहे की जी आता मागे पडत चाललेली आहे. तर त्याच्यासाठीच मी आज एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. ठीक आहे, इंग्लिश मिडियममध्ये मुलांना घालणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, पण जरुरी नाही आहे ना की आपली जी मराठी भाषा आहे किंवा आपली जी मातृभाषा आहे ती आपण विसरायला पाहिजे. तर त्यासाठी मी काही काही नवीन असे छोटे छोटे ट्युटोरियल्स रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जसं मला जमेल तसं. आज मी तुम्हाला जस्ट एक ओळख सांगते आहे माझ्या चॅनलची, की आपण बघणार आहोत की कसं म्हणजे जी इंग्लिश मिडियमची मुलं असतात तर त्यांना मराठी कसं मराठी लँग्वेजसाठी कसे प्रॉब्लेम फेस करायला लागतात, त्यानंतर त्यांच्या पॅरेंट्सला त्यांच्या पालकांना त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणं कसं कठीण होतं. आता सगळ्याच पालकांना कठीण नाही होत, पण काही पालक असतात की ज्यांची लँग्वेज मराठी नसते तर त्यांना थोडंसं कठीण जातं. आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा पण प्रॉब्लेम काय होतो की ती मुलं लहानपणापासून इंग्लिशमध्ये त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि अचानक त्यांच्यासाठी मराठी हा विषय थोडासा जड जातो. तर त्यासाठीच आपण काही छोट्या छोट्या टिप्स असतात किंवा काही विषय असे असतात, काही ग्रामर असतं, तर ते कसं करायचं ते आपण रोज बघणार आहोत. काही वेळेला स्टुडंट्सला असे प्रॉब्लेम्स असतात की आपण म्हणतो की त्यांना वाक्यरचना जमत नाही, सेंटेन्स मेकिंग आपण म्हणतो, तर वाक्यरचना त्यांना जमत नाही, तर ती वाक्यरचना कशी करायची. किंवा काही वेळेला असं होतं की आपण जे बघतो 8, 9, 10 स्टँडर्डची मुलं असतात त्या मुलांना प्रॉब्लेम असा होतो की सगळा पेपर सॉल्व करता येतो कारण की पॅसेजमधनं आन्सर शोधायचे असतात, पण प्रॉब्लेम कुठे होतो की ग्रामर, व्याकरण आणि रायटिंग स्किल, ज्याला आपण निबंध लेखन, उपयोजित लेखन ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम त्यांना स्टार्ट होतो. तर त्यामध्ये आपण कसं डिफिकल्टीज कशा असतात आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या ते सगळं आपण बघणार आहोत माझ्या चॅनलमध्ये. त्याच्यानंतर एक छोटीशी टिप सांगते की ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम होतो मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये अभ्यास करण्यासाठी, तर त्यांनी आत्तापासूनच शुद्धलेखन लिहायला सुरुवात करा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही एवढे मोठे झालो आहे तर तू आम्हाला शुद्धलेखन का लिहायला सांगताय तुम्ही, तर शुद्धलेखन ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपलं अक्षर सुधारतं, आपल्याला रायटिंगची सवय लागते. जो काही 80 मार्क्सचा पेपर असतो जो तुम्हाला 3 तासामध्ये कम्प्लीट करायचा असतो तो तुमचा पटापट कम्प्लीट व्हायला मदत होते किंवा तुम्हाला सवय लागते चांगलं लिहिण्याची. रीडिंग करायला सुरू करा, वाचन महत्त्वाचं आहे, त्यामुळेसुद्धा तुमचं रायटिंग सुधरू शकतं. अशाच मी रोज तुम्हाला काही काही टिप्स सांगत राहणार आहे, काही काही असे टॉपिक्स घेऊन मी तुमच्याशी बोलणार आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता, मी त्याचे आन्सर्स तुम्हाला नक्की देईल. आत्तापर्यंत मी एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी सांगते की काही मुलांचा असा प्रॉब्लेम असतो की ते ऑल सब्जेक्टमध्ये खूप हुशार असतात, हिस्ट्री, जॉग्रॉफी, सायन्स, मॅथ्स, पण फक्त मराठी आणि हिंदीमुळे त्यांचे पर्सेंटेज जे असतात ते खाली येतात. तर आपल्याला तेच बघायचं आहे की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे होतो स्टुडंट्सचा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करता येईल आपल्याला, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या पेपर लिहिताना लक्षात ठेवायच्या असतात किंवा अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या असतात, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओज थ्रू सांगणार आहे. निबंध कसा लिहावा, पत्रलेखन कसं लिहावं, त्याच्यानंतर उपयोजित लेखनामध्ये अजून काही प्रकार असतात, ॲडव्हर्टाईज, जाहिरात लेखन ज्याला म्हणतो आपण, बातमी लेखन म्हणतो, तर हे सगळे प्रकार मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि मी नक्कीच तुम्हाला चांगलं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करेल किंवा चांगलं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला. सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन स्टडीमुळे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत, बऱ्याच गोष्टी मुलांना डीपमध्ये कळत नाहीत ऑनलाईन स्टडीमुळे. तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलची मदत घेऊ शकतात, माझ्या व्हिडिओजची मदत घेऊ शकतात त्यासाठी, निबंध लिहिताना, पत्रलेखन लिहिताना किंवा मराठीचा अभ्यास करताना. कुठल्याही टॉपिक रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगू शकतात, मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करेल तुम्हाला. सगळ्यांना मी एक मनापासून रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं बोलणं. प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा जर माझं तुम्हाला शिकवणं किंवा बोलणं किंवा माझ्या सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा, मला सपोर्ट करा.